नमस्कार, प्रणाम। मैं हूं नेहा बंसल, द स्टार न्यूज में आपका स्वागत करती हूं। आइए देखते हैं आज की खास खबर। ये हे जे आहे ती 28 बॉडी इकडे 3 साला अगोदर आली आहे आणि ती डिस्पोज केली नाही त्या लोकांनी। यांचं म्हणणं असं आहे की सिन्हा बोरा केस नंतर हे आम्हाला असंच साध्या पद्धतीने डिस्पोज करायला येत नाही। काहीतरी एव्हिडन्स, काहीतरी ती त्यांची ती पद्धती आहे, त्यांच्या नंतर ती करू शकतात। ही जबाबदारी कोणाची आहे? मनपा प्रशासनाची आहे, पोलीसची आहे, कोणाची आहे? नाही, हे जबाबदारीमध्ये सर्व इन्वॉल्व आहे। पर काय आहे की ते लोक त्यांचे प्रोसिजर आणि आता इकडे जे आंग्रे साहेब आहेत त्यांनी त्यांच्या हिशोबाने पत्रव्यवहार सर्व पोलीस स्टेशनमध्ये केलेले आहेत। तिकडून त्याला कला लेटर बी आले आहे। पण माझं असं सांगायचं आहे की 3 वर्षाचा जी कार्यविधी आहे, कार्यकाल आहे, तिलाही मोठा आहे आणि त्याच्यामध्ये ते DNA वगैरेचे जे प्रोसिजर आहे ती आवरू शकतात ते लोक आणि लवकरात लवकर ते करू शकतात। इकडे आले होते सगळे लोक, काय तुम्हाला आश्वासन मिळालं? नाही, त्यांनी आम्हाला जे सर्व त्या लोकांनी जे पत्रव्यवहार केले आहे ते सर्व आम्हाला दाखवले। पर जे पोलीस स्टेशन वगैरे आहेत त्यांना ती तातडीने करायला पाहिजे, ती ते लोक करत नाही। म्हणजे आम्ही निवेदन देऊन आले आहे की ते तातडीने करा। आम्ही त्यांना सांगितलं की आमचे काय तरी तुम्हाला मदत पाहिजे असेल तर ती करा आणि 15 आणि 1 महिन्यानंतर ती तुम्ही करून घ्या। कारण कोणी मोठा इन्सिडेंट झाले इकडे पालघर ते कांदिवली, ती पूर्ण जे जिल्हा आहे ना त्याच्यामध्ये हे एक शताब्दी हॉस्पिटलच आहे, तर मोठा हे परिसर आहे इकडे। फिल्म, क्राइम, राजनीति और धर्म से जुड़ी खबरों को देखने के लिए देखते रहिए द स्टार न्यूज़।